हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. तर आज तुम्हाला खूपच अशी एक गंमत दाखवते. समोर झाडावर पहा, एक मस्त माकड आलेला आहे आणि क्लासची मुलं माझी सगळी गर्दी करून उभे आहेत त्याला पाहण्यासाठी म्हणून खिडकीमध्ये. आणि इथे खाली ना एक मुलगा माकडांना केळी देतो आहे. खूप मस्त असं वाटलं प्रत्यक्षात. समोरून आम्ही पाहत होतो सगळं आणि तो मुलगा तर तिथे उभं राहून केळी देत होता. आणि तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे मस्त साल काढलं आणि पटापट त्या माकडाने ते केळं खाल्लं. तर खूप छान म्हणजे असा अनुभव आला समोरून माकड पाहण्याचा, बऱ्याच दिवसानंतर आज पाहिलेला आहे. बनाना देत आहेत बघ त्यांना. हे पाय, इथे माकड येऊन गेलेलं आहे घरात आतमध्ये. बापरे, नशीब. नम्रता होती म्हणून आम्हाला वाचवलं तिने. आणि तो माकड आता दाखवला ना, ऍक्च्युली तो घरी येऊन गेलेला. आता मी तुम्हाला जे मार्क्स दाखवले ते माकडाच्या पायाचे आहेत सगळे. आणि नशीब तो इथेच येऊन बसला होता. मी दाखवते, इथे येऊन तो बसलेला इथे याच्यावर. आणि नम्रता इथून आली समोरून आणि लगेचच तिने नशीब ती मगाशी इथे डमी घेऊन बसलेली हेअरस्टाईल वगैरे करत. तिला काही सुचलं नाही म्हणून तिने डमी घेतली आणि त्याच्यानेच त्याला शू केलं, हेअरस्टाईल केली आहेस. ते फेस मला वाटतं बघून तो घाबरला असेल असं केल्यानंतर. बापरे, पण खरंच खूप मोठं संकट येत आहे तर टळलं, कारण बाहेर मुलं बसलेली क्लासची. आणि जर चुकून काय झालं असतं, तिथे आला असता माकड, तर खूप काय डेंजर झालं असतं. बापरे, आणि एवढ्याशा ह्याच्यामधून तो ना बाहेर निघून गेला. म्हणजे खरंच मला तर विचार करून असं वाटतं. आणि नम्रताने स्वतः ते फेस केलं तर ती तर ऍक्च्युली खरंच घाबरली. अजून पण म्हणते हात आणि पाय माझे कापत आहेत. म्हणजे पहा की एक माकड आल्यावरती आपली ही हालत होते. आणि इथे आमच्यावर पत्र्यावर सुद्धा बराच वेळ बसलेले होते दोन्ही. पण दोन माकड होते ते एका वेळेला, एक त्या साईडला झाडावर होतं आणि एक आतमध्ये आलेलं. आणि आम्ही सगळी मुलं आणि मी आम्ही सगळे मिळून त्या खिडकीतून ना माकड बघतोय. तेवढ्यात नम्रता ओरडायला लागली, नमा सोड दे आधी पुसूया. नमा ओरडायला लागली की अरे मम्मी, तिथे माकड आला आपल्या घरात आणि तू इथे काय बघतेस म्हणून. बापरे, खूप असं होतं. मला वाटलं चला तुम्हाला दाखवते, शेअर करते तुमच्या बरोबर. चला, बाय बाय.